नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टैंडर्ड 10 मैथमेटिक्स पार्ट 2 ज्योमेट्री चैप्टर नंबर 4 ज्योमेट्रिक कंस्ट्रक्शंस म्हणजेच भौमितिक रचना हा चैप्टर आपला चालू आहे। त्यामध्ये आपण आतापर्यंत सुरुवातीच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिले होते बेसिक कंस्ट्रक्शंस, त्यानंतर आपण पाहिले होते सिमिलर ट्रायंगल्स। सिमिलर ट्रायंगलचे दोन टॉपिक वेगवेगळे होते। पहिल्या टॉपिक मध्ये आपण पाहिलं होतं व्हेन टू ट्रायंगल्स एंड देयर आर क्वा डिफरेंट व्हर्टायसेस, टोटली डिस्टिंक्ट व्हर्टायसेस असतील तर ते दोन ट्रायंगल कसे ड्रॉ करायचे ते आपण पाहिलं होतं। त्यानंतर पुढच्या टॉपिक मध्ये आपण पाहिलं होतं दोन ट्रायंगल काढायचेत, सिमिलर ट्रायंगल काढायचेत, परंतु त्यांचा एक व्हर्टेक्स हा कसा आहे, कॉमन व्हर्टेक्स आहे। कॉमन व्हर्टेक्स दिला असेल तर ते दोन ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल कसे काढायचे ते आपण पाहिलेलं आहे। त्याच्यानंतरच्या टॉपिकमध्ये आपण गेलो होतो, त्यावेळेस आपण पाहिले टँजंट। टँजंट काढताना दोन प्रकारचे टँजंट असतात, एक म्हणजेच वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे आणि दुसरी वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे। वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे आणि वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे, तर त्यातील आपण काल वर्तुळावरील बिंदूतून काढताना त्याच्यामध्ये सब टॉपिक दोन होते, त्यातला पहिला वर्तुळ केंद्राचा वापर करून युजिंग सेंटर आणि दुसरा विदाउट युजिंग सेंटर, केंद्राचा वापर न करता, असे दोन प्रकार आपण पाहिले। आणि शेवटचा आपला आज राहिलेला आहे ते म्हणजेच कंस्ट्रक्शन ऑफ टँजंट टू अ सर्कल फ्रॉम अ पॉइंट आउटसाइड द सर्कल। आउटसाइड द सर्कल, एक पॉइंट आहे तो सर्कलच्या बाहेर आहे, आउटसाइडला आहे, त्यावेळेस त्याच्या टँजंट कशा काढायच्या आउटसाइडमधनं। आपण आत्ताच 10वे इयत्तेत सर्कलमध्ये एक आपण थिअरम पाहिलेला आहे, टँजंट ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट्स आर कॉन्ग्रुएंट, पाहिला का, टँजेंट्स ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट आर कॉन्ग्रुएंट, म्हणजेच वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात, असा थेरम आपण आत्ता 10वे इयत्तेत आपण मागच्या चॅप्टरमध्ये सर्कल या चॅप्टरमध्ये शिकलेलो आहोत। त्या प्रॉपर्टीचा, त्या थेरमचा वापर आपल्याला या ठिकाणी आत्ता करायचा आहे। तर हे कसा करायचा, तो कशी टँजंट काढायची ते पाहायचे, तर प्रॅक्टिस शीट 4.2 मधली काही उदाहरणं आपण मागं सोडवलेली आहेत, त्यातला आपण क्वेश्चन नंबर 1 सोडवला आहे, क्वेश्चन नंबर 3 सोडवला, क्वेश्चन नंबर 5 झाला आहे। आज आपल्याला त्याच्या पुढचे प्रश्न सोडवायचे आहेत, क्वेश्चन नंबर 6 अँड 7। दोन्ही सारखेच आहेत, काहीही फरक नाही, परंतु एकाच प्रकारची दोन उदाहरणं आपण या ठिकाणी घेणार आहोत। तर आपण या ठिकाणी याचा वापर करून हे एक्सटर्नल पॉइंटमधून आपण टँजेंट काढू। मग क्वेश्चन नंबर 6, एक्झाम्पल नंबर 6 काय आहे, प्रॅक्टिस सेट 4.2 मधला एक्झाम्पल आहे, त्यामध्ये काय करायचे, कंस्ट्रक्शन ऑफ टँजंट टू अ सर्कल फ्रॉम अ पॉइंट आउटसाइड द सर्कल। आउटसाइडमधून आपण एकही टँजंट अजून काढलेली नाही, आज आपण त्याचं उदाहरण आपण सोडवत आहोत। क्वेश्चन नंबर 6 आपला, ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर पी, पी केंद्र असणारे एक वर्तुळ काढा अँड रेडियस 3.4 सेंटीमीटर, त्याची त्रिज्या दिली आपल्याला 3.4 सेंटीमीटर। टेक पॉइंट क्यू ॲट अ डिस्टन्स 5.5 सेंटीमीटर, 5.5 सेंटीमीटर त्याची काय आहे, एवढ्या अंतरावर कुठून, केंद्रापासून क्यू हा बिंदू 5.5 सेंटीमीटर अंतरावर घ्यायचा आहे। कन्स्ट्रक्ट टँजंट टू द सर्कल फ्रॉम पॉइंट क्यू, आणि त्या क्यू या पॉइंटपासून त्या वर्तुळाला स्पर्शिका खंड काढायचे आहेत, स्पर्शिका काढायचे आहेत, स्पर्शिका। टँजंट सेगमेंट म्हटलं की स्पर्शिका खंड झाले, पण टँजंट म्हणजे स्पर्शिका, ती लाईन असते, तर त्या आपल्याला स्पर्शिका काढायच्या आहेत। या ठिकाणी रफ डायग्राम मी काढलेले आहे,
रफ डायग्राम काढलेला आहे, हे सर्कल काढलेलं आहे विथ सेंटर पी, पी केंद्र असणार हे वर्तुळ आहे, त्याची रेडियस आपल्याला दिलेली आहे 3.4 सेंटीमीटर. या क्यू पी या सेंटरपासून किती 5.5 सेंटीमीटर अंतरावर पॉईंट घेतलेला आहे, म्हणजे पॉईंट पी क्यू ही 5.5 सेंटीमीटर आहे. तर आम्हाला या क्यू बिंदूतून या क्यू पॉईंटमधून आपल्याला दोन टँजंट काढायचे आहेत, एक टँजंट क्यू ए काढू आपण आणि दुसरी टँजंट क्यू बी काढू. ही रफ डायग्राम आहे, फायनल डायग्राम आपण काढणार आहेत आपण आता व्हाईट बोर्डवर. ही रफ डायग्राम आहे. स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन, या स्टेपनं आपण त्याची काय कृती करत आपण पुढे पुढे जाऊ. आपण पहिली स्टेप काय आहे बघा, ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.4 सेंटीमीटर विथ सेंटर पी. ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस, सर्कल ऑफ रेडियस 3.4 सेंटीमीटर ऑन सेंटीमीटर विथ सेंटर पी. पी केंद्र असणारे, 3.4 सेंटीमीटर रेडियस असणारे एक सर्कल आपल्याला काढायचे. काढू आपण या ठिकाणी. तर सेंटर कोणतं आहे आपला, पी सेंटर आहे. आपण या ठिकाणी पी सेंटर घेऊ. समजा हा आपला पी पॉइंट आहे, हा सर्कलचा सेंटर आहे. आता या ठिकाणी आपल्याला रेडियस किती दिली, रेडियस आपल्याला 3.4 सेंटीमीटर दिले. 3.4 सेंटीमीटर हा जो कंपास आहे ना, ह्या कंपासच्या दोन टोकामध्ये 3.4 सेंटीमीटर आपण डिस्टन्स घ्यायचे. डिस्टन्स बिटवीन दिस टू पॉईंट्स इज 3.4 सेंटीमीटर. स्केलच्या साह्याने याच्यामध्ये आपण डिस्टन्स घेतलं 3.4 सेंटीमीटर. याचा हा स्टील पॉईंट हा या सेंटर पी वर ठेवायचा, पी या सेंटरवर ठेवायचा, आणि या ठिकाणी एक सर्कल काढायचं आहे. एक सर्कल काढू आपण, रेडियस किती घेतली होती 3.4 सेंटीमीटर, आणि काय केलं आपण या ठिकाणी एक सर्कल काढलेलं आहे. पुढं काय करायचं आहे बघा, सेकंड स्टेप बघा काय, सेकंड स्टेप आपले टेक पॉइंट क्यू, टेक पॉइंट क्यू ॲट अ डिस्टन्स 5.5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. केंद्रापासून 5.5 सेंटीमीटर अंतरावर पॉइंट क्यू घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला एकतर स्केलचा वापर करावा लागेल किंवा कंपासचा केला तरी चालेल. चालेल, कंपासच्या दोन टोकामध्ये 5.5 सेंटीमीटर डिस्टन्स आपण घेऊ शकतो. तर या ठिकाणी आपण डायरेक्ट पट्टीचा वापर करू, स्केलचा वापर करू. कंपासचा केला तरी चालतो आहे, कंपासच्या टोकावर मध्ये सुद्धा अंतर घेताना स्केलचाच वापर करत असतो आपण. तर या ठिकाणी 5.5 हे 0 हा ॲडजस्ट करा सेंटरला, आणि किती घ्यायचं आहे 5.5 हा आहे 5.5 सेंटीमीटर. आणि हा पॉईंट कोणता आहे, हा क्यू पॉईंट आहे. या पॉईंटचं नाव काय आहे, क्यू पॉईंट. तो जोडायचा आहे, तो आपल्याला जोडायचा आहे. हा जोडतो मी, ही सेगमेंट पी क्यू काढली इथं. हा सेगमेंट पी क्यू, लांबी किती आहे याची लिहितो मी या ठिकाणी 5.5 सेंटीमीटर. 5.5 सेंटीमीटर. नेक्स्ट स्टेप बघा काय आहे, मग त्यानंतर काय करायचं आपल्याला, ड्रॉ सेगमेंट पी क्यू काढली आपण. त्या पुढची स्टेप काय, ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट पी क्यू टू गेट इट्स मिड पॉईंट एम. ही जी आपण पी क्यू काढली ना, या पी क्यूचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. झालं आहे आपलं, बेसिक कन्स्ट्रक्शन्स आपण पाहिलेले आहेत. बेसिक कन्स्ट्रक्शनमधलं पहिलंच कन्स्ट्रक्शन आपण पाहिलेलं आहे, टू ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द गिवन सेगमेंट, दिलेल्या रेषाखंडाचा लंब दुभाजक काढणे. तर काढू आपण या ठिकाणी. तर काय करायचं आहे बघा, मग तो काढताना काय करतो आपण, हा कंपास घेतो, ह्या कंपासच्या दोन टोकामध्ये त्या पी क्यू हे जे डिस्टन्स आहे त्याच्या
ग्रेटर दैन हाफ म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचे याच्यामध्ये घेतो, म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त आहे, निम्म्यापेक्षा जास्त आहे. मग काय करायचं, पी या ठिकाणी टील पॉइंट ठेवायचा आणि वरच्या बाजूला आर्क काढायचा आणि खालच्या बाजूला आर्क काढायचा असाच उचला, आणि क्यू या ठिकाणी ठेवून त्याला छेदणारे वर आणि खाली असे दोन आर्क काढायचे, वरती आणि खालती असे दोन आर्क काढायचे, त्या पहिल्या आर्कना इंटरसेक्ट करणारे दुसरे दोन आर्क काढले. या ठिकाणी ह्या दोन आर्कचा इंटरसेक्टिंग पॉईंट हा आहे आणि ह्या दोन पॉईंट आर्कचा इंटरसेक्टिंग पॉईंट हा आहे. हे जे इंटरसेक्टिंग पॉईंट आहेत ते पॉईंट एका रेषेने जोडायचे असतात, ते दोन पॉईंट एका रेषेने जोडायचे असतात. जोडू आपण, हे एका रेषेने जोडले, एका रेषेने हे जोडले, हा परपेंडिक्युलर आहे, शिवाय हा काय आहे, बायसेक्टर आहे, म्हणजे याचं या ठिकाणी दोन सेपरेट पार्ट झालेले ते कॉन्ग्रुएंट पार्ट असतात आणि इंटरसेक्टिंग ॲट पॉइंट यम, त्याला यम नाव द्या असं आपण स्टेपमध्ये सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी हा यम हा पी क्यूचा मिड पॉईंट मिळालेला आहे, यम हा काय आहे, पी क्यूचा मिड पॉईंट मिळालेला आहे आणि या ठिकाणी पी एम आणि एम क्यू हे दोन्ही डिस्टन्स हे इक्वल डिस्टन्स असतात, हे दोन्ही डिस्टन्स इक्वल आणि कॉन्ग्रुएंट डिस्टन्स असतात. नेक्स्ट स्टेप बघा काय करायचं पुढं, नेक्स्ट स्टेप काय आपली, ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस पी एम अँड सेंटर एम. बघा सर्कल काढायचे आपल्याला, सर्कल काढण्यासाठी सेंटर कोणता घ्यायचा आहे, यम हा सेंटर घ्यायचा आहे आणि रेडियस किती घ्यायची आहे, पी एम, पी एम ही रेडियस घ्यायची आहे, पी एम ही रेडियस घ्यायची आपल्याला या ठिकाणी आहे का, हा पी तेवढ्याच अंतरावर या ठिकाणी इकडे क्यू असतो, कारण काय, तर हा यम हा त्याचा काय आहे, मिड पॉईंट आहे. एक सर्कल काढतो मी, सर्कल काढतो, पी मधून जायत असले पाहिजे ते आणि क्यू मधून पण गेलं पाहिजे, अशा प्रकारचे हे सर्कल या ठिकाणी काढलेलं आहे, अनदर सर्कल विथ सेंटर यम अँड रेडियस इज पी एम, अशा प्रकारचा आपण या ठिकाणी सर्कल काढलेला आहे. पुढची स्टेप बघा काय या ठिकाणी, नेम द पॉइंट्स, नेम द पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन ऑफ द टू सर्कल्स एज ए अँड बी. हे जे दोन सर्कल एकमेकांना इंटरसेक्ट करतात त्या इंटरसेक्टिंग पॉईंटला नाव द्यायचे, हा ए नाव द्यायला आणि याला नाव काय देतो, बी नाव दिलं, ए आणि बी हे दोन नावे दिली. ते झाल्यानंतर पुढं काय, शेवटी ड्रॉ लाईन क्यू ए अँड लाईन क्यू बी, लाईन क्यू ए आणि लाईन क्यू बी ह्या आपल्याला काढायचे. हा क्यू ए काढू, क्यू ए आणि हा क्यू बी काढायचा आहे आपल्याला. क्यू ए अँड क्यू बी बघा या ठिकाणी, क्यू ए अँड क्यू बी, ए हा कुठला पॉईंट आहे, पॉइंट इज ऑन दी ओरिजिनल सर्कल, बी इज ऑल्सो ऑन दी ओरिजिनल सर्कल, इफ वी जॉईन क्यू अँड ए ॲट दॅट टाइम वी गेट हिअर लाईन, लाईन काढतो मी, शे रे काढला त्याच्याऐवजी लाईन काढतो, रे काढला तरी चालतो, मी लाईन काढतो या ठिकाणी, मागे इकडे एक्सटेंड करतो, ए ए पण काय करतो मी, एक्सटेंड करतो पाठीमाग बॅक साईडला एक्सटेंड करतो, तरी लाईन क्यू ए अँड लाईन क्यू बी ह्या काय झाल्या, टँजंट झाल्या, काय झाल्या, टँजंट. हा ए आणि बी हे त्याचे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहेत, ए अँड बी आर पॉईंट्स ऑफ कॉन्टॅक्ट्स, म्हणजे ते स्पर्शबिंदू आहेत. अशा प्रकारे हा क्यू हा जो
पॉइंट है तो एक्सटर्नल पॉइंट ऑफ द सर्कल है या क्यू बिंदूतून अपन या ठिकाणी क्यू ए आणि क्यू बी या दोन काय काढलेत टँजेंट. मग तुम्हाला झालं या आपल्या सर्कल या चॅप्टरमध्ये कशा असतात यांच्या लेंथ क्यू ए किती असेल क्यू बी किती असेल ह्या लेंथमध्ये रिलेशन काय दोघांमध्ये. तर या क्यू ए आणि क्यू बी इक्वल लेंथचे असतील. कशा लेंथ्स असतील त्याच्या इक्वल. इक्वल लेंथ्स म्हणजे काय मग याचा अर्थ त्या काय आहेत कॉन्ग्रुएंट आहेत. काय आहेत कॉन्ग्रुएंट म्हणजेच एकरूप असतात. मग आपण थेरम पाहिला होता सर्कल या चॅप्टरमध्ये टँजेंट्स ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट ऑफ द सर्कल आर कॉन्ग्रुएंट. वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड कसे असतात एकरूप असतात. एकरूप असतात. टँजेंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट्स आर कॉन्ग्रुएंट. त्यानंतर आपण आणखी अशाच प्रकारचं आणखी एक उदाहरण आपण सोडवू. तर क्वेश्चन नंबर 7 बघा या ठिकाणी क्वेश्चन नंबर 7 एक्झाम्पल नंबर 7 ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 4.1 सेंटीमीटर. रेडियस चेंज केली फक्त आता बाकी काहीच नाही. कन्स्ट्रक्ट टँजेंट टू दिस सर्कल फ्रॉम अ पॉइंट ॲट अ डिस्टन्स 7.3 सेंटीमीटर फ्रॉम दि सेंटर. अशाच प्रकारची फिगर आहे. पहिल्यामध्ये फक्त रेडियस वेगळी दिली होती आणि क्यू पॉइंट हा बाहेर आहे म्हणून सांगितलं होतं. इथं कुठलाही पॉईंट घ्या तुम्ही तुमच्या मनानं मी क्यूच घेतो बदलत नाही नाव तुम्हाला समजावं म्हणून. आणि या ठिकाणी काय डिस्टन्स फक्त बदललेलं आहे. तर या ठिकाणी अशाच प्रकारची रफ डायग्राम मी या ठिकाणी काढलेली आहे. हे सर्कल काढले विथ सेंटर पी. क्यू इज द एक्सटर्नल पॉइंट ऑफ दिस सर्कल. देन वी ड्रॉ इयर क्यू ए अँड क्यू बी. दिस इज टँजंट क्यू ए अँड टँजंट क्यू बी. ह्या दोन टँजंट काढलेल्या आहेत. स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 4.1 सेंटीमीटर विथ सेंटर पी. टेक पॉइंट क्यू. पहिली पायरी करू आपण मग स्टेप वाईज जाऊ एक एक स्टेप आपली. पहिल्यांदा काय करायचं आहे ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 4.1 सेंटीमीटर. याही ठिकाणी मी काय करतो पी हा सेंटर घेतो. हा पी हा सेंटर घेतला आणि सर्कल काढायचे. रेडियस किती आहे 4.1 सेंटीमीटर. ह्या कंपासच्या दोन टोकामध्ये घ्या डिस्टन्स 4.1 सेंटीमीटर. रेडियस किती 4.1 सेंटीमीटर. पी हा सेंटर आहे. स्टील पॉइंट हा पी वर ठेवायचा आणि सर्कल काढायचे. स्टील पॉइंट पी वर ठेवून सर्कल काढायचा आहे. अशा प्रकारे हे सर्कल काढलेलं आहे विथ सेंटर पी अँड रेडियस इज 4.1 सेंटीमीटर. सेकंड स्टेप काय आहे बघा आपली. टेक पॉइंट क्यू ॲट अ डिस्टन्स 7.3 सेंटीमीटर. क्यू हा एक पॉइंट घ्यायचा आहे. कुठून पी पासून सेंटरपासून किती अंतरावर घ्यायचा आहे 7.3 सेंटीमीटर. बाय युजिंग स्केल पट्टीचा वापर करून आपल्या या ठिकाणी अंतर घ्यायचं आहे. पी सेंटरला 0 ॲडजस्ट करा आणि 7.3 हा 7.3 आहे. हा जोडायचा आहे. हा पॉइंट क्यू घेतला आहे जोडायचा आहे. देन जॉ ड्रॉ सेगमेंट पी क्यू. पी क्यू ही जोडायची आहे. अशा प्रकारे ही सेगमेंट पी क्यू घेतली. किती अंतर आहे हे 7.3 सेंटीमीटर. लिहितो मी या ठिकाणी 7.3 सेंटीमीटर. दे नेक्स्ट स्टेप इज ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट पी क्यू. या पी क्यूची परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायची अँड टू गेट इट्स मिड पॉइंट यम. त्याचा मिड पॉइंट काय असेल यम असेल. अशा प्रकारची या ठिकाणी परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला काढायचा आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर काढताना काय करावं लागतं आपल्याला हा कंपास लागतो.
हा काय घ्यावा लागतो, कंपासच्या मदतीने आपल्याला काढावा लागतो. ह्या कंपासच्या दोन टोकामध्ये या पी क्यूच्या ग्रेटर दॅन हाफ म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर याच्या दोन टोकामध्ये घ्यायचं. मग याचा स्टील पॉईंट हा पी पॉईंटला ठेवला आणि दुसरं या ठिकाणी अंदाजे अंतर निम्म्यापेक्षा जास्त घेतले. एक वरच्या बाजूला आर्क काढा असा, एक आर्क वरच्या बाजूला काढा, एक आर्क खालच्या बाजूला काढा, असंच उचला. डिस्टन्स चेंज करायचं नाही, अंतर यातलं बदलायचं नाही, असाच उचलायचा. क्यू पॉईंटवर ठेवायचा आणि पहिले जे दोन आर्क काढलेत त्याला इंटरसेक्ट करणारे, त्या दोन आर्कला इंटरसेक्ट करणारे दुसरे दोन आर्क काढायचे. म्हणजे पहिले जे दोन कंस काढलेले आहेत त्या कंसांना छेदणारे दुसरे दोन कंस काढायचे. या दोन आर्कचा इंटरसेक्टिंग पॉईंट कोणता आहे? हा आहे. आणि या दोन आर्कचा कोणता आहे? हा आहे. हा आणि हा आपण पट्टीच्या सहाय्याने जोडायचा. ड्रॉ अ लाईन पासिंग थ्रू इंटरसेक्टिंग पॉईंट्स, त्या दोन बिंदूतून जाणारी एक रेषा काढा. ही रेषा काढतो मी, रेषा म्हटलंय, लाईन म्हटलंय. लाईन म्हटलंय की लांब लचक असते, तिच्या दोन्ही टोकांना ॲरो असतात. तर अशा प्रकारचे ही लाईन काढले. ही जी लाईन काढले ही लाईन या पी क्यूला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करते त्याला यम नाव द्या. काय नाव दिलं त्याला? यम नाव दिलं. हा यम म्हणजे काय असतो? पी क्यूचा मिड पॉईंट असतो. म्हणजे हे दोन कॉन्ग्रुएंट पार्ट होतात. पी एम अँड एम क्यू दोज आर द कॉन्ग्रुएंट पार्ट्स अँड दिस पी एम इज परपेंडिक्युलर टू दिस लाईन इज परपेंडिक्युलर टू दी पी क्यू. पी क्यू वरती कसे आहे? परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर आहे म्हणजे काय? We get here, angle is 90 degree. या ठिकाणी 90 अंशाचा कोन आपल्याला मिळतो. समजले? तर अशा प्रकारे ही परपेंडिक्युलर काढली. त्याच्या पुढची स्टेप काय? नेक्स्ट स्टेप काय आपली? सर्कल काढलं. नेम द पॉइंट्स ऑफ दी, पुढं ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस पी एम अँड सेंटर एम. एम हा सेंटर असणारा आणि पी एम ही रेडियस असणारे सर्कल काढायचे. लक्ष द्या बघा, या ठिकाणी नीट काळजीपूर्वक पहा. एम हा सेंटर आहे म्हणून हा एम वर हा स्टील पॉईंट ठेवला. रेडियस किती आहे? पी एम आहे. रेडियस पी एम, दुसरा पॉईंट पी वर ठेवला आहे. मग आणि अशा प्रकारे आपण या ठिकाणी काय करायचे? सर्कल काढायचं आहे. तर हे सर्कल आपण या ठिकाणी काढलेलं आहे. हे दोन सर्कल एकमेकाला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतात, हा एक इंटरसेक्टिंग पॉईंट, हा एक इंटरसेक्टिंग पॉईंट, त्याला नावं देऊ आपण. काही सांगितलेलं नाही त्यांनी कोणती नावं द्या. आपण आपल्या मनानं देतोय ए नाव दिलं याला. अँड दिस पॉईंट इज पॉईंट बी. पॉईंट ए अँड पॉईंट बी आर इंटरसेक्टिंग पॉईंट्स ऑफ दी बोथ सर्कल्स. दोन्ही वर्तुळांचे ते काय आहेत? छेदन बिंदू आहेत. देन जॉईन पी क्यू ए अँड क्यू बी. ड्रॉ लाईन्स थ्रू पॉईंट ए अँड बी पासिंग थ्रू क्यू. क्यूमधून जाणाऱ्या आणि एमधून जाणाऱ्या अशा लाईन्स काढायच्या आहेत. काढू आपण. पहिली क्यू ए काढू आपण. पहिली काय काढली? क्यू ए काढतो. ही क्यू ए काढली. आणि दुसरी काय काढायची आहे? क्यू बी काढायची आहे. क्यू बी लाईन क्यू ए अँड लाईन क्यू बी आपण काढलेली आहे. ह्या लाईन क्यू ए अँड क्यू बी त्या काय आहेत? क्यू एक्सटर्नल पॉईंट आहे, ए
is point on the circle. Therefore, QA इधर काली त्रिये यहाँ का है point of contact है. That is QA is the radius and QB is also radius. A and B are the points of contact. We know that length of segment QA and segment QB is equal. That is QA and QB are congruent. समझ ले? अशा प्रकारे आपण या ठिकाणी वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका खंड कसे काढतात ते पाहिलेलं आहे. टेंजेंट्स ड्रॉन फ्रॉम अ पॉइंट विच इज एक्सटेरियर ऑफ द सर्कल, या ठिकाणी आपण ते काढलेले आहेत. आणि याचबरोबर या ठिकाणी टेंजेंट एक्सटर्नल पॉइंटमधून टेंजेंट कशा काढायच्या हे आपण पाहिले. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं पॉइंट्स ऑन द सर्कल वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला टेंजेंट कशी काढतात तेही आपण पाहिलेलं आहे. म्हणजे वर्तुळावरील बिंदूतून पाहिलं त्याचे दोन प्रकार होते, एक बाय युजिंग सेंटर, दुसरा होता विदाउट युजिंग सेंटर. आणि आज आपण पाहिले फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट, एक्सटर्नल पॉइंट्सपासून टेंजेंट कशा काढतात. हा जो चॅप्टर होता हा चॅप्टर अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे. सात गुणांचा चॅप्टर आहे. किती गुणांचा चॅप्टर आहे? सात गुणांचा. याचबरोबर आपला हा चॅप्टर संपलेला आहे. आणि याचबरोबर आपलं जॉमेट्री म्हणजे मॅथमॅटिक्स पार्ट टूचे आत्तापर्यंत चार चॅप्टर झालेले आहेत. पहिला चॅप्टर कोणता झाला? सिमिलॅरिटी म्हणजे समरूपता. तो किती गुणांचा होता? दहा गुणांचा चॅप्टर होता. बरोबर आहे. सेकंड चॅप्टर आपला झाला पायथागोरस थेरम. सेकंड चॅप्टर पायथागोरस थेरम, पायथागोरसचे प्रमेय. तो किती गुणांचा होता? सात गुणांचा चॅप्टर होता. त्यानंतर थर्ड चॅप्टर आपला झाला आहे वर्तुळ, सर्कल. सर्कल हा चॅप्टर झाला आहे. तो सगळ्यात मोठा जास्त गुणांचा चॅप्टर आहे. बारा गुण आहेत त्याच्यासाठी. किती गुण आहेत? बारा. म्हणजे बारा पहिल्या चॅप्टरचे दहा गुण, दुसऱ्या चॅप्टरचे सात गुण, दहा आणि सात सतरा, आणि तिसऱ्या चॅप्टरचे बारा गुण, सतरा आणि बारा एकोणतीस मार्क झाले. आणि हा चौथ्या चॅप्टरचे सात गुण, एकोणतीस अधिक सात, छत्तीस मार्कांचा अभ्यासक्रम आपला. किती गुणांचा? छत्तीस मार्कांचा अभ्यासक्रम आपला जॉमेट्रीचा, मॅथमॅटिक्स पार्ट टूचा झालेला आहे. प्रश्नपत्रिका किती मार्कांची असते आपली? साठ गुणांची प्रश्नपत्रिका असते. त्या साठ गुणांपैकी किती गुणांचं आपलं काम झाले? साठ गुणांपैकी छत्तीस गुणांचं काम आपलं पूर्ण झालेलं आहे. राहिले किती मार्कांचं? मग फक्त चोवीस गुणांचा आपला भाग राहिलेला आहे. आणि या ठिकाणी फक्त तीन चॅप्टर आपले बॅलन्स आहेत. किती चॅप्टर? तीन. जवळजवळ साठ सत्तर टक्के आपला अभ्यासक्रम शिकवून झालेला आहे. पंचवीस ते तीस टक्के अभ्यासक्रम आपला फक्त बाकी आहे आपला जॉमेट्रीचा, मॅथमॅटिक्स पार्ट टूचा. तर याच ठिकाणी आपण थांबू. सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करा, चांगल्या प्रकारे अभ्यास करा, सराव करा. यामध्ये ज्या फिगर्स आपल्या, ज्या डायग्राम्स आहेत, जी उदाहरणं आहेत, जे एक्झाम्पल्स आहेत, हा सगळा प्रॅक्टिकल भाग आहे. आत्तापर्यंत आपले अल्जेब्रामध्ये एक जो आलेखाचा भाग होता ग्राफचा, तो प्रॅक्टिकल भाग होता. तुम्ही स्वतः करायचे. शिक्षक लोक फक्त मार्गदर्शन गायडन्स करू शकतात, परंतु तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करायची आहे. तसंच या ठिकाणी हा जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन हा सुद्धा एक प्रॅक्टिकलचा भाग आहे. याचाही तुम्हाला सराव घरी करावा लागेल. तुम्ही स्वतः केलं तर समजतं आहे, अदरवाईज नाही. आपल्या गणित विषयामध्ये पाठांतर नसतं, तर आपल्या गणित विषयामध्ये सराव असतो. उदाहरणं पुन्हा 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 सोडवायची असतात. आणि तुम्हाला हे व्हिडिओ पुन्हा 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 पाहावे लागतील, मग तुमचा सराव होईल. तर या ठिकाणी हा चॅप्टर आपला संपलेला आहे. आणि या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.